नमस्कार, मी कृषी मित्र रुपेश मोरे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आले या पिकाच्या प्लॉटवरती आहोत. तर आपण ही आले पिकाची लागवड केलेली आहे. आपण 27 मे या तारखेला या आले पिकाची लागवड केलेली आहे. तर आपण आपल्या आले पिकाला फुटवा जास्त मिळवण्यासाठी नक्की खालून खतमात्रा काय दिली पाहिजे याचा आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आले हे पीक एक मसाला वर्गातील कंदवर्गीय पीक आहे आणि या पिकाला फुटवा जर जास्त असेल तर तेव्हा पद्धतीनं आपला कंद आहे तो मोठा होतो. त्याची जाडी आणि जास्त पद्धतीनं मोठा झाल्यामुळे आपल्याला उत्पादन जास्त भेटतं. त्यासाठी त्याला फुटवा योग्य असणं गरजेचं आहे. तर त्याला सुरुवातीच्या काळात फुटवा आणणं फारच गरजेचं आहे. एकदा आपला फुटवा सेट झाला की मग कंदाची जी वाढ आहे ही चांगल्या पद्धतीनं होते. तर फुटवा करण्यासाठी आपल्याला नक्की काय दिलं पाहिजे? शेतकरी मित्रांनो, कमीत कमी खर्चात आपल्याला उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला 12:0 नावाचं जे NPK खत आहे हे आपण एकरी 5 किलो या प्रबंधक पद्धतीनं द्यायचं आहे. यामुळं काय होतं, नायट्रोजन याच्यामध्ये 12% आणि फॉस्फरस जो आहे तो 61% असल्यामुळं नायट्रोजनबरोबर फॉस्फरस अपटेक झाल्यामुळं खालून जो फुटवा आहे हा चांगल्या पद्धतीनं निघतो आणि वाढसुद्धा होते. यासाठी आपण एकरी 5 किलो 12:0 द्यायचं आहे. त्याचबरोबर 14:48 या नावानं मार्केटमध्ये एक NPK उपलब्ध आहे. त्याचबरोबर N21 जे खत आहे याच्याबरोबर आपण 14:48 जर मिक्स करून जर दिलं तर अतिशय सुंदर फुटवा आले पिकाला आपल्याला बघायला मिळतो. आता आपण हा प्लॉट बघत असाल, या प्लॉटमध्ये आपलं एक उद्दिष्ट आहे की खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. या उद्दिष्टातून आपण कमीत कमी रासायनिक खतात हा प्लॉट आणणार आहोत. यासाठी आपण कोणत्याही पद्धतीचं कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपल्या आले पिकाला अजूनसुद्धा सोडलेलं नाही. फक्त आपण सेंद्रिय आणि जैविकमध्ये हा प्लॉट आणलेला आहे. रासायनिक खतामध्ये आपण आत्तापर्यंत कोणतंही दाणेदार खत वापरलं नाही. वॉटर सोल्युबलमध्ये फक्त आपण 5 किलो 12:0 आले पिकाला दिलेलं आहे. आता 27 मे या तारखेची लागवड आहे. 2 महिने आपल्या आल्याला पूर्ण झालेले आहेत. जी स्टंप आहे ही जी जाडी वगैरे चांगली आहे. आपण आलेला आता दुसरी भर केलेली आहे. दुसरी भर टाकत असताना आपण सेंद्रिय DAP टाकलेली आहे. याच्याबरोबर आपण बाकीचे जे जीवाणू असतील NPK रिच बॅक्टेरिया आहेत या DAP टाकलेले आहेत. बिबेरिया मेटरायझिनचं एक मिश्रण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपण आले पिकाला डबल लॅटरल केलेले असल्यामुळं पाणी वगैरे याला व्यवस्थित पडतं आहे. अजूनसुद्धा आपल्याला फुटव्याची गरज आहे. तर आपण थोड्याफार पद्धतीनं आपण याला रासायनिक खतांचा वापर करतो आहे. पण कोणतंही पेस्टिसाईड आपण खालून अजून त्या याला दिलेलं नाही. आपण फक्त जैविकचा आपण वापर केलेला आहे. आल्याला कंद लागणं हा प्रकार सर्वात मोठा जास्त असतो. यासाठी आपण सुडोमोनस ट्रायकोडर्मा खालून देतो आहे. त्याचबरोबर बाकीची जैविक खतं असतील ती खालून देतो आहे. आपण जे आता फॉस्फरस जो सोडणार आहोत 12:0 जो सोडणार आहोत यासाठी अपटेक करण्यासाठी तुम्ही फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे PSB खालून सोडायचं. त्यामुळं काय होतं, जे आपण दिला फॉस्फरस तो सगळा अपटेक होतो आणि फुटव्याची चांगली मदत होते आपल्याला. त्याचबरोबर वरूनसुद्धा तुम्ही 12:0 स्प्रे घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, यमसिद्ध नावाचं एक चांगलं मिश्रण जैविकचं आहे. याच्यामुळं अतिशय सुंदर फुटव्याचा आम्हाला रिझल्ट भेटलेला आहे. हे तुम्ही जैविक कॅनचं मिश्रण काय करायचं आहे, 1-3 दिवस 4-5 किलो गुळामध्ये मिक्स करून आपण आपल्या पिकाला द्यायचं आहे. हे मिश्रण आपण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल केलेलं आहे, म्हणजे आपण उपलब्ध करून देतो आहे. ते अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट भेटतात. तर तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं 12:0 फुटव्याला चांगलं काम करतं. N21 14:48 फुटव्याला चांगलं काम करतं आहे. तर हे खतं तुम्ही सोडा, निश्चितच तुम्हाला फुटवा भेटेल. त्याचबरोबर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियासुद्धा खालून द्या. त्यामुळं काय होईल, फुटव्याची वाढ, उंची आणि फुटवा ह्या गोष्टी चांगल्या मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला काही शंका अडचणी वाटत असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.